आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसला, मी नाराज वगैरे काही नाही, छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट. नाशिक लोकसभा न मिळाल्यानं भुजबळांच्या नाराजीची चर्चा सुरू होती. नाराज विराज काय नाही, राज्यसभेवर देखील, अरे राज्यसभा वगैरे सोडावं, लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून, तर राज्यसभेचं काय. भुजबळ नाराज असल्याचं काही कानावर आलं नाही. नाराजीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. भुजबळ साहेब नाराज आहेत, माझ्या कानावर काय नाही आलेलं बाबा. जागा विधानसभेच्या घ्या दादा, ह्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायचं नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना, आम्ही कसं सांगणार. त्यांनी काय, त्यांचं काय जाताना ठरलं असेल, विधानसभेला किती सीट देणार, लोकसभेला, हे आम्हाला कसं माहिती असेल. मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते. भुजबळ नाराज असतील असं वाटत नाही. भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवर मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. हे बघा, त्याच्याबद्दल काही असा विषय नाही. असा विषय असता तर भुजबळ साहेब तिथे बोलले असते. भुजबळ साहेबच्या मनात असं काही असेल असं मला वाटत नाही. छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात नाही, मला काही माहिती नाही. याबद्दलची माहिती अजितदादा पवार आणि हे नेतेच आमचे सांगू शकतील. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेसचा अहवाल तयार. अहवालामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जास्त जागा मिळण्याचा अंदाज. अहवालावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती. मराठा समाजावरील योजनांच्या जाहिरातीसाठी 26 कोटींच्या खर्चाला मंजुरी. मराठा समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न. प्रसिद्धीसाठी पैसे देण्यापेक्षा समाजाला द्यायला हवे होते. केंद्रामध्ये 10 वर्ष सरकार असून देखील आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही. मराठा समाजाच्या योजनांसाठीच्या प्रसिद्धी खर्चाच्या मंजुरीवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. इतना हक तो बच्चों का बनता है, सुप्रिया सुळेंचा सोनिया दुहान यांना टोला. सुप्रिया सुळेंमुळे आमच्यासारखे लोक पक्ष सोडून जात आहेत, सोनिया दुहान यांचा आरोप. मी कुठल्याही धमक्यांना भीक घालत नाही, माझी लढाई चालूच ठेवणार. शंभुराज देसाईंनी पाठवलेल्या नोटीसवर सुषमा अंधारे यांचं प्रत्युत्तर. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत 2 दिवसात निर्णय होईल. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची माहिती.